ते आले, ते हसले आणि विधान परिषदेत कडाडले. आठवडाभरापूर्वी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे मंत्री अनिल परबांवर तोंडसुक घेतल्यानंतर शिवसेनेचे रामदास कदम आज विधान परिषदेत प्रकटले, पण कोरोना टेस्ट न केल्यामुळे त्यांना विधिमंडळाच्या गेटवरच आढळण्यात आले. आता रामदास कदमांची आणखी नाराजी ओढून घेण्याआधीच शिवसेना नेत्यांची पळापळ सुरू झाली. पोलिसांनी भाईंना अडवल्याचा निरोप मंत्री एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला. दोघेही रामदास भाईंसाठी गेटजवळ आले, पण पोलीस काही भाईंना सोडण्यास तयार नव्हते. अखेर अँटीजेन टेस्ट करून तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच भाईंना प्रवेश मिळाला, पण मास्कही रामदास कदमांच्या चेहऱ्यावरील हसू लपवू शकत नव्हता. सभागृहात प्रवेश करण्यापूर्वीच कदम म्हणाले, सोमवारी येतो. 18 डिसेंबरला पत्रकार परिषदेत रामदास कदमांनी अनिल परब हे शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाले आहेत असं म्हणत त्यांना गद्दारही म्हणाले होते. या आरोपांनंतर आज रामदास कदम विधिमंडळात दिसले. तसा विधिमंडळात येण्यासाठी कोरोना टेस्टचा नियम लावलाय, पण कालच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तंबी दिल्यानंतरही काही मंत्री मात्र बिना मास्कचेच बघायला मिळाले.